आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक तीन ते बारा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधी दरम्यान जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या चेकीचा अभियान अभावणीबाबत एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीसचा महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहतो आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर दा अखिल तांबेडसर क्लासेस या युट्यूब चॅनलला हाच लाल बटनने सबस्क्राईब करा त्याला टच करा घंटीला प्रेस करा सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील पंधरा डिसेंबर दोन हजार वीस चोवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या संदर्भानुसार भारतास च्या जा इतिहासावर ज्यांची अमीठ छाप आहे अशा दोन महत्त्वाचे श्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनते स्वाभिमानातून सन्मान शौर्य आणि शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ जिजाऊचे एकूणच व्यक्तिमत्व एक माता म्हणून जितके प्रभावशाली होते तितकेच ते एक समर्थ स्वावलंबी स्वाभिमानी आत्मविश्वासाने परिपूर्ण अचूक राजकीय निर्णय क्षमता सामाजिक महिला महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली श्री म्हणून देखील प्रभावशाली होते जिजाऊचे ह्या समग्र गुणांचे अनुकरण जर आम आजच्या मुलीने केले तर नक्कीच श्री सबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याची श्रेय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी यांना जाते अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि कर्मठ व्यवस्थेत श्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकाच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवले म्हणूनच आजची श्री ज्ञान तेजा तेजाने तळपत आहे जिजाऊ आणि सावित्री ह्या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन आजच्या मु मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे अगदी शालेय स्तरावर पासून विद्यार्थिनी ना राजमाता जिजाऊ आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्यांची समग्र ओळख होणे आवश्यक आहे हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा श्री सन्मान मार्ग आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेखीचा अभिमान अभियानाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या दिन होती शासन परिपत्रक असंख्य अडचणीवर मात करून श्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या मै पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी रोजी साजरी करण्यात येते तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिवरायांना शूर पराक्रमी हर्षी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजोव यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजान बालकत्वाची आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्य शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व मा माध्यमाच्या प्राथमिक ते उच्च मा माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकासाठी दिनांक तीन ते बारा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत यामध्ये शाळा विद्यार्थी पालक लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रावरील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात यावे या अनुषंगे शालेय स्तरावर दिनांक तीन ते जानेवारी तीन ते बारा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत खालील शैक्षणिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात यावे दिनांक उपक्रम कार्यक्रमाशी सुरू येता तीन जानेवारी दोन हजार बावीस ते बारा जानेवारी दोन हजार बावीस प्रतिमापूजन आणि अभिवादन कार्यक्रम तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन बारा जानेवारी राजमाता जिजा महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन सर्व शाळांमध्ये करावायचे आहे तीन जानेवारी दोन हजार बावीस ते बारा जानेवारी दोन हजार बावीस वेशभूषा सुद्धा सहभाग मुलं मुलींचा घ्यावायचा आहे तीन जानेवारी क्रांती ज्योतिबा साहेब फुले बारा जानेवारी राजमाता जिजोमासाहेब येत्या पहिली ते दहावीपर्यंत वेशभूषा मध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे चार जानेवारी दोन हजार बावीस आरोग्य तप तपासणी शिबीर शालेयस्तरावर मुला मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे येत्या पहिली ते बारावीसाठी विद्यार्थी मुला मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिर चार जानेवारीला घ्यावायचे नंतर चार जानेवारीला मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधन सत्र शाळेमध्ये आरोग्यसेविका श्री शिक्षिका आशा वर्कर मार्फत किशोरवयीन मुलींसाठी उद्बोधन सत्र आयोजित करणे येत्या सहावी ते बारावीपर्यंत नंतर पाच जानेवारी दोन हजार बावीस लेखन शाळेमध्ये खालील विषयावर निबंध लेखन उपक्रमाचे आयोजन करणे निबंधाचे विषय सुजान पालकत्व मुलींची सुरक्षा व सक्षतीकरण प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा चार लिंग समानता जोपासणारा समाज येत्या पहिली ते बारावीसाठी लेखन स्पर्धा पाच जानेवारीला होणार सर्व शाळेमध्ये सहा जानेवारी दोन हजार बावीस यशस्वी महिलांच्या यशोगाथा मुलाखती गावातील स्थानिक भागातील कर्तृत्ववान व वा यशस्वी महिलांच्या ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मुलाखती घेणे शाळेमध्ये कोविड वॉरियर्स वॉरियर्स यशस्वी मय महिला यांचा सत्कार समारंभ आयोजित करणे येत्या पहिली ते बारावी त्याच्यानंतर सात जानेवारी दोन हजार बावीसला आनंदनगरी छंद जोपासताना पुढील भविष्यातील कारकिर्दीला प्रेरणा देणाऱ्या बाबींचे प्रदर्शन येत्या पहिली ते बारावीसाठी आठ जानेवारी दोन हजार बावीस चित्रकला माझी उंची माझी स्वप्ने येत्या पहिली ते चौथीसाठी आठ जानेवारी दोन हजार बावीसला किल्ला शिल्प प्रसिद्ध शिल्प यांच्या प्रतिकृती तयार करणे येत्या पच पाचवी ते बारावीसाठी दहा जानेवारी दोन हजार बावीसला पोवाडा गायन उपक्रम समूह गायन उपक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या पोवाडा पोवाडा गायन समूह गायन उपक्रमाचे आयोजन येत्या पहिली ते बारावीसाठी सर्व शाळेमध्ये अकरा जानेवारी दोन हजार बावीसला व्याख्याने परिसंवाद आयोजन शाळेमध्ये खालील विषयावर व्याख्याने परिसंवादाचे आयोजन करणे विषय आहे महिला सक्षमीकरण कायद्याची भूमिका महिला स्व स्वसंरक्षण सन्मानाचा मार्ग सायबर सुरक्षा आणि जागृती आनंदमयी आणि आरोग्यदायी शाळा येत्या आठवी ते बारावीसाठी विषय आहे बारा जानेवारी दोन हजार बावीस एकांकिका एक पात्री नाटिका खालील विषयावर एकांकिका एक पात्री नाटिका आयोजित करणे मी आजची सावित्री मला द्या मी जिजाऊ बोलते प्रत्येक कळीला हक्क आहे उमलण्याचा येत्या पहिली बारावी ते बारावीसाठी गायक पात्री नाटक नाटिका त्याच्यानंतर प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा कार्यक्रम दोन ते तीन मिनटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमावर फेसबुक ट्विटर इन्स्ट इंस्टाग्राम आ, वी व्ही एल आय के डी आय व्ही एस दोन हजार बावीस एम ए एच आय एल एस एच आय के एस एच ए एन डी आय एन दोन हजार बावीस एम आय एस ए व्ही आय टी आर आय दोन हजार बावीस आणि त्याच्यानंतर एम आय जे आय जे यू दोन हजार बावीस ह्या हॅशटॅगचा वापर करून आपल्या व्हि व्हिडिओ फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात सदर कार्यक्रमाचे आयोजन करत असताना कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे वीस एकवीस बारा एकोणतीस सतरा एकोणसाठ पंचेचाळीस अठ्ठ्याहत्तर एकवीस आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून निग्रमित करण्यात येत आहे माझ्या अखिल सर क्लासेस या डिस्क्रिप्शन बॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे लिंक मिळणार आहे तिथून हा जी आपण डाउनलोड करू शकता